मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आणि महाडमध्ये भरत गोगावले यांनी गड राखल्याचं पाहायला मिळालंय. महाड विधानसभा क्षेत्रात 41 ग्रामपंचायती आहेत. 41 ग्रामपंचायत या शिवसेनेच्या ताब्यात असून काल मोठा जल्लोष देखील साजरा करण्यात आला. यावर विरोधात असलेल्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेवर आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी कशी तयारी सुरू आहे यावर आमदार भरत गोगावले यांच्याशी खास बातचीत केली आहे. आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी पाहूया. माझ्यासोबत आमदार भरत गोगावले आहेत. सर, काय सांगाल, काल ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागला, बहुसंख्येने निवडणुकांचा जो निकाल आहे पार पडलेला आहे, मोठा जल्लोष तुम्ही साजरा केलेला आहे, काय सांगाल? पुढल्या येणाऱ्या निवडणुकीची ही नांदी आहे, कारण ग्रामपंचायत हे आमचं फाउंडेशन आहे आणि फाउंडेशन मजबूत असलं का त्याच्यावरती इमारत चांगली बांधता येते. त्या अनुषंगाने आमच्या सगळ्या आमदारांनी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री सगळ्यांनीच जी काय मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे. एकीकडे संजय राऊत असे देखील म्हणतायत की हिंमत असेल तर सिनेट निवडणुका घ्या, अशा पद्धतीचं देखील वक्तव्य. सगळ्याच निवडणुका घ्यायच्यात. जर आत्ता ग्रामपंचायती झालेल्या आहेत तर भविष्यामध्ये इतरही निवडणुका होतील आणि त्याबरोबर सिनेटच्याही होतील. जे काय यादीमध्ये काय पाठीपुढा आहे, घोळ आहे, तो दुरुस्त झाला, या सगळ्याच निवडणुका होणार आहेत. जर महानगरपालिकेच्या जे काय वार्ड रचनेमध्ये जे काय बदल अदल आहेत ते पण व्यवस्थित झाले तर त्या पण होणार आहेत. निवडणुका कुठल्याही थांबणार नाही आहेत, परंतु त्या व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांनी व्यवस्थित केली नाही त्या सरकारमध्ये, त्याला काय आमचा दोष नाही आहे, परंतु व्यवस्थित आली का या सगळ्या निवडणुका पार पाडल्या जातील आणि पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येईल हे तुम्हाला आता मी सांगू इच्छितो. खूप धन्यवाद भरत गोगावलेजी. व्हिडिओ न्यूज राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.